नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुका या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनमध्ये आपण इतरही बातम्या थोडक्यात बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे नवी मुंबईतून आलेली एक महत्त्वाची. कारण वाशी खाडी पुलावर दोन डंपरशी धडक झाल्या असं कळत आहे. मुंबईकडे येणारी वाहतूक त्यामुळे विस्कळीत झाली आहे. या अपघातामुळे सध्या एकच लेन सुरू आहे आणि त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्यात. आताची एक महत्त्वाची आपण बातमी बघतोय. पोलिसांकडून क्रेनच्या मदतीनं हे डंपर आता बाजूला काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. विनय म्हातारेंकडून अधिक माहिती घेऊयात. विनय, आताचे काय अपडेट्स मिळतात? साधारण किती वाजता ही घटना घडली आणि आताचे सध्याचे काय अपडेट्स? रेडू, एक तासाभरापूर्वीची ही घटना आहे आणि वाशी खाडी पुलावरती हा अपघात झालेला आहे. डंपर आणि कारमध्ये हा अपघात झाला, त्यामुळे संपूर्ण वाहतूक कोंडी झालेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता वाहतूक कोंडी झाल्या तर ट्रॅफिक पोलिसांनी ती दोन्ही वाहनं बाजूला काढण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. दुसरा जो जुना पूल आहे वाशी खाडी पुलावरचा, त्या वाशी खाडी पुलावर जुने जी हलकी वाहनं आहेत, कार्स जे आहेत ती त्या पुलावरून वळवल्या, त्याच्यामुळे आता जरा धीम्या गतीने वाहतूक सुरू झालेली आहे. एक अर्ध्या तासाच्या अंतराने ही वाहतूक सुरळीत होण्याचं वाहतूक पोलिसांचं म्हणणं आहे. सकाळची वेळ असल्यामुळे सगळेच जण मुंबईच्या दिशेने जायला निघाले, त्यामुळे ही वाहतूक कोंडी जास्त प्रमाणात वाढलेली आहे. एक अर्ध्या तासाच्या एक तासाभराच्या अंतरामध्ये पूर्णपणे वाहतूक सुरळीत होणार असल्याचं वाहतूक पोलिसांचं म्हणणं आहे. अविनय, अपघातात कोणाला जखमा किंवा कोणाला दाखल करावं लागलंय रुग्णालयात असं काही नाही? यामध्ये फक्त डंपर मधले आणि कार मधले जी दोघा जणांना त्यामध्ये किरकोळ जखमी झाले आहेत, त्यांना रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे. पण असं गंभीर जखमी यामध्ये नाही आहेत आणि त्यामुळे एवढं काही जे दोघं जण आहेत चालक आहेत त्या चालकांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. धन्यवाद विनय या माहितीबद्दल. आपण बघतोय की वाशी खाडी पुलावर हा अपघात झाला असं कळत आहे. पण जसं आता आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे सांगतायत, त्याप्रमाणे काही वेळातच म्हणजे